बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजनी अजून सुद्धा त्यांच्या रेग्युलर सेमिस्टरच्या एक्झाम्स कशा प्रकारे होणार आहेत हे क्लिअर केलेलं नाही आहे. मग ते नक्की कशाची वाट पाहत आहेत? नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर अनक खाबे आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या लाडक्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. मित्रांनो, फेसबुक पहा, ट्विटर पहा, इंस्टाग्राम पहा, टेलिग्राम पहा किंवा तुम्ही यूट्यूबच्या कमेंट सेक्शनला पण पहा, तुम्हाला लक्षात येईल की कॉलेजच्या रिओपनिंगच्या बद्दल तर मुलं कन्सर्न्ड आहेतच, पण त्याहीपेक्षा मुलं कन्सर्न्ड आहेत की रेग्युलर सेमिस्टरच्या एक्झाम्स ज्या आहेत त्या कशा होणार आणि त्या कधी होणार या बाबतीत. मग आता तुम्ही बराचसा सर्वे केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की बऱ्याचशा अशा मुलांचं म्हणणं आहे की एक्झाम्स ज्या आहेत त्या लवकरात लवकर घेण्यात याव्यात आणि त्या ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात. आय नो या बाबतीत बऱ्याच लोकांची वेगवेगळी मतं असतील, पण मुलांचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे हेही समजणं तितकंच महत्त्वाचं आहे. मी फक्त तुमची 2 मिनिटं घेईन, पण मुलं असं का म्हणतायत, त्यांना असं का वाटत असावं, हा जो मुद्दा आहे हा मी तुमच्यासमोर मांडतो आहे. चला आठवा सगळ्यांनी, जेव्हा रेग्युलर सेमिस्टर सुरू झाली होती त्यावेळेला जे टीचिंग सुरू होतं ते कम्प्लिटली ऑनलाईन होतं आणि इनिशियल फेज असल्यामुळे बराच सारा डिस्टर्बन्स येत होता शिकवण्यातसुद्धा आणि शिकण्यातसुद्धा. हा पॉईंट नंबर 1. आता मला सांगा, कन्सिडर करूया की सिलॅबस जो आहे तो कम्प्लीट केलाच आहे सगळ्या कॉलेजेसनी, राईट? मग एक्स्ट्रीम केसमध्ये जर हे कन्सिडरेशन असेल तर मला सांगा साधारण सिलॅबस कधी कम्प्लीट झालेला असेल. तर सिलॅबस कम्प्लीट झालेला असेल, आपण कन्सिडर करूया नोव्हेंबर महिन्यात, ठीक आहे? मग आता जेव्हा फिजिकल क्लासेस असायचे त्यावेळेला असेसमेंट असायच्या, जसं की प्रत्येक कॉलेज त्यांची इंटरनल एक्झाम घ्यायची, युनिट टेस्ट्स असायच्या, मग या केसमध्ये आत्ता सध्या जे की ऑनलाईनचा फेज चालू आहे त्या फेजमध्ये अशा काही असेसमेंट ज्या आहेत त्या मुलांच्या झालेल्या नाही आहेत, त्यामुळे अंदाज नाही आहे की किती अभ्यास ऑलरेडी करून झालेला आणि किती अभ्यास आता अजून करायची गरज आहे. आणि आता तर रिओपनिंगच्या भले सारे अपडेट्स येत आहेत आणि या सगळ्या अपडेट्समधून कुठेतरी वेळ काढून पॅकिंग करायला पाहिजे, मग हॉस्टेल बघितलं पाहिजे, जेवणाची सोय बघितली पाहिजे, अनपॅकिंग पण केलं पाहिजे आणि मेंटली पण स्टेबल राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये रिओपनिंगची सुद्धा गडबड आहे. तर मला सांगा मित्रांनो, जर नोव्हेंबरमध्ये सिलॅबस कम्प्लीट झाला असेल तर डिसेंबर आणि जानेवारी, आत्ता ज्या पद्धतीचं ओव्हरऑल हे युग चाललेलं आहे, ही जनरेशन चाललेली आहे, 2 महिन्यापूर्वी शिकवलेलं आत्ता फेब्रुवारी म्हणजे 2 महिन्यापेक्षाही जास्त काळ झालेला आहे ज्या गोष्टीला शिकवून, त्याचा अभ्यास या सगळ्या कंडिशन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह मोडनी होणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे आणि त्याच्यानी मुलांच्या रिझल्टवर खूप मोठा जो आहे तो इम्पॅक्ट होऊ शकतो आहे. मग आता मुलांचं म्हणणं MCQ बेस्ड का असावं, तर क्लिअर आहे बाबांनो, आता जर MCQ बेस्ड एक्झाम आणि ऑनलाईन एक्झाम झाली तर जे अकॅडमिक कॅलेंडर डिस्टर्ब झालं आहे, जे ऑलरेडी 2-2.5 महिने डिले झाला आहे, तर तो डिले जो आहे लवकरात लवकर रिझल्ट लागल्यामुळे आणि लवकरात लवकर एक्झाम झाल्यामुळे तो आपल्याला कमी करता येईल. बऱ्याचशा मुलांच्या प्लेसमेंट्स बाकी आहेत, बऱ्याचशा मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करायची आहे, त्याच्या डेट्स आणि या एक्झामच्या डेट्स एकत्र यायला नको आहे. मुलांना त्या अडचणी पण क्रिएट ज्या होत आहेत त्यांच्यावरती सोल्युशन काढणं आता इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलांना बाहेर शिकायला जायचं आहे त्यांना त्या युनिव्हर्सिटीजना तुम्हाला रिझल्ट सबमिट करायला लागतो, त्यांची एक डेडलाईन असते. जसं आपल्या स्कॉलरशिपसाठी एक पर्टिक्युलर डेची डेट एंड डेट असते त्या हिशोबाने, तर या सगळ्या गोष्टींकडे बघता जी मुलांची मागणी आहे की एक्झाम जी आहे ती लवकरात लवकर आणि ऑनलाईन पद्धतीने झाली पाहिजे, ही बरोबर आहे की नाही हे तुम्हीच मला कमेंट सेक्शनमधून कळवा. आप फेसबुक देखो, इंस्टाग्राम देखो, टेलीग्राम देखो या फिर ट्विटर देखो, आपको समझ में आएगा बहुत सारे बच्चों की डिमांड है जो रेगुलर सेमेस्टर की एग्ज़ाम है वो ऑनलाइन ली जाए और जल्द से जल्द ली जाए. अब बच्चे ऐसा क्यों बोल रहे हैं, आपके अलग अलग इसके ऊपर जो है वो कमेंट्स हो सकते हैं, बट बच्चों का ये कहना क्यों है, उनका पॉइंट ऑफ व्यू क्या है, ये मैं आपको 2 मिनट में समझाता हूँ. बस आप एक बार देख लेना जो मैं बोल रहा हूँ वो सही है और किस तरीके से आपको इसके ऊपर ध्यान देना है. सबसे पहले तो जब रेगुलर सेमेस्टर की एग्ज़ाम शुरू हुई थी तब जो टीचिंग था वो ऑनलाइन मोड में था, तब टीचर्स को सिखाने में और बच्चों को सीखने में इनिशियल लेवल में दोनों को दिक्कतें आ रही थी. तो मैं ये बोल सकता हूँ कि जो ऑनलाइन टीचिंग था वो काफ़ी डिस्टर्ब्ड मोड में हुआ. दूसरी बात,
जिस तरीके से कुछ कॉलेजेस ने सिलेबस कंप्लीट किया, कुछ ने नहीं किया, तो कंसिडर करते कि अगर सारे के सारे कॉलेजेस ने सिलेबस कंप्लीट किया है तो वो कब कंप्लीट हुआ होगा? मेरे हिसाब से नवंबर एंडिंग में कंप्लीट हुआ होगा। आप मुझे बताइए, नवंबर में एग्ज़ाम ख़त्म हुई है, कोई असेसमेंट भी नहीं है। जैसे जब फिज़िकल क्लासेस हुआ करते थे तो इंटरनल टेस्ट्स हुआ करती थी, यूनिट टेस्ट हुआ करती थी, तो वैसे कुछ है नहीं कि बच्चों का कुछ पहले से कोई थोड़ी बहुत पढ़ाई हो चुकी होगी, तो ऐसा तो कुछ हुआ है नहीं है। सो देर वॉज नो असेसमेंट। अभी तो रीओपनिंग की इतने सारे अपडेट्स कंटिन्यूसली आ रहे हैं, तो पैकिंग करना, हॉस्टल, खाने का देखना, अनपैकिंग करना, इन सारी चीज़ों में बच्चे बहुत सारा समय जो है वो उलझ जाएंगे, तो रीओपनिंग का एक इशू है। साथ ही साथ जो अभी की सेमेस्टर शुरू है उस सेमेस्टर का भी ऑनलाइन टीचिंग शुरू कर दिया है। इसका मतलब जो सिलेबस नवंबर में कंप्लीट हो चुका है उसकी आप अगर फरवरी में एग्ज़ाम्स ले रहे हो तो उस केस में डिस्क्रिप्टिव मोड में उस एग्ज़ाम की पढ़ाई करना बच्चों के लिए 100% डिफ़िकल्ट होने वाला है। इसीलिए तो बच्चों ने जल्द से जल्द एग्ज़ाम लो और ऑनलाइन और MCQ बेस्ड ही एग्ज़ाम लो, ऐसी डिमांड जो है वो शुरू की है। अब इस चीज़ का क्या फ़ायदा होगा? जो एकेडमिक कैलेंडर बच्चों का डिस्टर्ब हुआ है कि जो एग्ज़ाम दिसंबर में हुआ करती थी वो एग्ज़ाम अब तक हुई नहीं है और आगे भी नेक्स्ट सेमेस्टर में कुछ इम्पैक्ट हो सकता है, तो वो एकेडमिक कैलेंडर पहली चीज़ तो डिस्टर्ब नहीं होगा अगर जल्द से जल्द और ऑनलाइन एग्ज़ाम ली तो। सेकेंड चीज़, बच्चों का प्लेसमेंट का एक पर्टिकुलर समय होता है जो कि आपकी ऑन कैंपस ऑफ कैंपस होती है, तो उतने स्टिपुलेटेड टाइम में उनके रिजल्ट्स आना, मार्कशीट्स आना, रेज्यूमे रेडी होना, ये सारी चीज़ें होना ज़रूरी है। इसी के साथ बहुत सारे ऐसे बच्चे जो कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स की प्रिपरेशन करते हैं, तो कॉम्पिटिटिव एग्ज़ाम के प्रिपरेशन और उनकी जो डेट्स रहती है वो डेट्स और अपनी यूनिवर्सिटी की डेट्स जो है वो अगर क्लैश हुई तो बच्चों के इस कॉम्पिटिटिव एग्ज़ाम में भी इम्पैक्ट होगा और साथ ही साथ जो रेगुलर सेमेस्टर के एग्ज़ाम्स है उसमें भी इम्पैक्ट हो सकता है। और बहुत सारे ऐसे बच्चे जो कि बाहर एब्रॉड जाके सीखना चाहते हैं और वहाँ की यूनिवर्सिटीज़ में एडमिशन्स लेना चाहते हैं, तो उन बच्चों के लिए भी ये ज़रूरी है कि जो आपका एग्ज़ाम है वो टाइम पे हो और जो मार्कशीट से और जो भी ग्रेजुएशन का सर्टिफिकेट है वो जल्द से जल्द आ जाए। तो इसीलिए इतने सारे मुद्दे अगर बच्चों के दिमाग में है तो उनका ऑनलाइन एग्ज़ाम के लिए डिमांड करना जो है वो सही है या गलत है, आप मुझे ये कमेंट सेक्शन में ज़रूर बताइएगा। थैंक यू सो मच।